कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. 26 जानेवारी आणि 1 मे व 15 ऑगस्ट या दिवशी दिला जाणारे जिल्हा युवा पुरस्कार राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून दिले जातात, पण मागील 4 वर्षापासून यासाठी मुबलक निधीही उपलब्ध असताना सुद्धा नितीन तारळकर व क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी जाणून बुजून या पुरस्कारापासून युवक युवती संस्थांना वंचित ठेवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत ज्या ज्या संस्था व व्यक्ती समाजासाठी चांगलं काम करतात त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून हे पुरस्कार जिल्हा व राज्य स्तरावर दिले जातात, पण यांच्या आडमुटपणाच्या धोरणामुळे सदरचा पुरस्कार मागील 4 वर्षापासून प्रलंबित ठेवलेला आहे. या मागचे कारण अद्याप कोणालाच समजू शकले नाही. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवक युवतींना बक्षीस सह पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. 26 जानेवारी व 1 मे महाराष्ट्र दिन या वर्षातला झालेला असल्याने येत्या 15 ऑगस्ट रोजी सदरचा पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या युवक युवतींना व संस्थांना देण्याची प्रहारची मागणी आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी जर जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून देण्यात आले नाही तर प्रहारच्या वतीनं 15 ऑगस्ट रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ताब्यात घेऊन आंदोलन केले जाईल. मग होणाऱ्या परिणामास जिल्हा क्रीडा अधिकारी व त्यांचे इतर अधिकारी कर्मचारी हेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी निवेदनामध्ये दिली आहे. सोलापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून जिल्हा युवक पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो, परंतु मागील 4 वर्षापासून हा पुरस्कार दिला गेला नसल्याने अनेक युवक युवती व संस्था जे समाजासाठी चांगलं काम करतात रात्रंदिवस झडतात त्या पुरस्कारापासून वंचित राहिलेले आहे. तरी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन प्रहारच्या वतीने मागणी केलेली आहे की 15 ऑगस्ट दिवशी जर जिल्हा पुरस्कार जाहीर झाले नाही तर 15 ऑगस्टला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेमार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयावर चढून किंवा त्यांचं कार्यालय संपूर्ण ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आणि या आंदोलनादरम्यान संबंधित काही कार्यालयाचे नुकसान झालं तर सर्वस्व जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची असते. या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालील मनियार, उपप्रमुख संभाजी वनमारे, मुदत्सर हुंडेकरी, मोहसिन तांबोळी, जाबीर सगरी, सचिन वेनेगुरकर, प्रणव शेंडे, मनीषा भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित देखील होते. प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर.